काय पाहत आहेस बहिरवी? बाबा, बाबा तुम्ही तुम्ही परत आला तरी माझं नशीब बघा ना, तुझ्या पायाला स्पर्श करण्याचं भाग्य नाही माझ्या नशिबात. खरं सांगू का तुला, आज स्वतःच वय नातं मान सगळं विसरून तुझ्या पायानं स्पर्श करण्याची अनिवार्य इच्छा होती आहे मला. खरं तेच सांगतोय पुढे, हे सगळं तुझ्या पुण्यामुळे शक्य झालं. या वाड्यावरची अवकळा गेली, खरंच खरंच धन्य आहेस तू. नाही बाबा, मी काही फार मोठं काम नाही केलं. कुठलीही स्त्री असती तरी तिने तिच्या घरासाठी हे केलंच असतं. नाही पुरी, वाटतं तेवढं सोपं नाही की कुणाला तरी जीवदान मिळावं म्हणून स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःचा ऱ्हास होताना पाहणं वाटतं तेवढं सोपं नाही. फार फार मोठी जिगर लागते त्यासाठी. आमचा विश्वास, खरंच भाग्यवान म्हणून त्याच्या वाट्याला हे सुख आलं. एक सांग बोला बरवी, बस झाला आता संघर्ष, बस झाला. यापुढे ही सगळी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेणार आहे. तसंही माझं काही फार आयुष्य आता राहिलेलं नाही, त्यामुळे माझं जरी काही बरं वाईट झालं तरी. असं का म्हणता, एवढा सगळा अट्टहास केला तुम्हाला परत आणण्याचा तो काय यासाठी का? तसं नाही पुरी, खूप लहान आहेस तू, अजून खूप काही पाहायचं आहे तुला. इतरांचं सगळं करता करता तुझ्या वाट्याला जे सुख यायला हवं होतं ते कधी आलंच नाही. सगळ्यांचं करता करता तू मात्र खऱ्या सुखाला वंचित राहिलीस, ते सुख तुला मिळावं म्हणून केवळ. नाही बाबा, आज आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाला मी परत आणण्याचा प्रयत्न करते. सगळ्यांबरोबर राहण्यात जे सुख असतं ते मिळत आहे ना मला. ही जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली, ती अशी अर्धवट टाकली तर आई महालक्ष्मीला नाही आवडणार. ते माझ्या शरीरावर जे काही परिणाम होत आहेत त्याचा आधीपासूनच अंदाज होता मला. त्याचं मला काहीच वावगं वाटत नाही आणि त्यामुळे त्याबद्दल तक्रार करण्यातही काही अर्थ नाही. भैरवी बाबा, आवाज नको. आता ही जबाबदारी मी उचलली, ती शेवटपर्यंत मीच पार पाडेन. तर आपण फक्त वाट बघायची, ती विश्वास अक्का साहेब आणि जानकीच्या परत येण्याची. वहिनी, इथे बसलात तुम्ही? कसला विचार करताय? नाही काही नाही. तुझ्या ट्रीटमेंटचा एक भाग म्हणून संकेशशी खोटं बोललीस, मान्य आहे मला. पण समजा उद्या संकेत लवकर बरा झाला नाही आणि महिनोन महिने तुला तुझं सेंटर बंद ठेवावं लागलं तर? असं नाही होणार बहिण. आणि तसं काही होत आहे असं वाटलं तर मी याबाबतीत काहीतरी वेगळा विचार करीन ना. पण का कोणास ठाऊक, मला असं वाटतं की काही दिवसांनी संकेतची थॉट प्रोसेस बदलेल आणि तो स्वतःहून मला हे सगळं करायची परवानगी देईल. पण आत्ता तू ज्या केसेस हँडल करतेस त्याच्या नकळत, त्या जर त्याला कळल्या आणि तो आणखीन बिथरला तर? आपण असा निगेटिव्ह विचार का करायचा? नाही का नेहा, निगेटिव्ह विचार नाही करत आहे मी. मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं फार काळ टिकणं अवघड आहे. उद्या जर कळलं ना तर काय होईल? आता कळायचं काय बाकी राहिलंय? तुम्ही इथे आहात ते कळलंय मला. आत आम्ही सगळे चहाची वाट पाहतोय. अरे ओ, लक्षातच नाही आलं माझ्या गप्पांच्या नादात. चहा टाकते. हॅलो, कोण? नेहा, अगं मी वसंतराव दिनेशचे बाबा बोलतोय.
हाँ बोला काका। हे बघ तू जरा आमच्या घरी येऊन जाशील का, एक प्रॉब्लेम झालाय गं, तू आलीस तर बरं होईल। काय झालं? अगं आमच्या दिनेशचं आयुष्य काही मार्गी लागत नाहीये बघ, जरा कुठं स्थिरस्थावर झालं की काहीतरी घोळ होतो आणि कोणता वाढतच जातोय। अगं आम्ही त्या कोमलला इतक्या विनंत्या केल्या घरी ये म्हणून, अगं बाप जन्मात कुणासाठी आम्ही बदललो नाही तेवढे तिच्यासाठी बदललो, आणि आता ती नाही म्हणते, दिनेश तर खचूनच गेला, काय करायचं कोणालाच काही सुचत नाहीये, तूच काहीतरी करू शकशील। सॉरी काका, मी तुमची कोणतीही मदत करू शकत नाही। अगं असं कसं म्हणतोस नेहा, अगं हे सगळं सुरळीत तूच मार्गी लावलं आणि आता तू असं काय करते? अचानकच झालंय हा बदल, एका क्षणी कोणीतरी ठरवलं की आता मी काउन्सिलिंग करायचं नाही आणि त्यामुळे मला काउन्सिलिंग सोडावं लागेल। काका यापुढे माझ्या घरातले प्रॉब्लेम सोडून इतर कुणाच्याही घरातल्या प्रॉब्लेमशी मला काहीही घेणं देणं नाही। काका माझ्यामुळे जर तुमचं काहीही नुकसान होत असेल तर आय एम व्हेरी सॉरी। साहेब मी युनियन लीडर्सची चर्चा केली, आता काळजीचं काहीच कारण नाही, तुमची आणि त्यांची भेट झाली असल्यामुळे त्यांच्यातली असुरक्षिततेची भावना आता कमी झाली, आता ते आपल्याला पूर्ण सहकार्य करायला तयार आहेत। चला हे उत्तम झालं, नाही म्हणजे बाहेरच्या व्यवहारांची काळजी मिटली म्हणजे घरात लक्ष घालणं सोपं जातं। भैरवीची काही खबर नाही म्हणजे ती परत आली आहे की नाही? आली आहे ती आली आणि येताना आम्हालाही बरोबर घेऊन भैयासाहेब, भैयासाहेब आपण आलात, या क्षणी मला काय वाटतंय ते मी शब्दात नाही सांगू शकत, या क्षणाला मला इतका आनंद झालाय की मला मरण आलं तर उत्तम असं वाटतंय। नाही ना ना, असं बोलून भैरवीच्या त्यागाला भैरवीच्या कष्टाला मातीमोल ठरवू नका, तिनं आपल्या सगळ्यांना जीवनदान दिलं याचं कारण आपल्या सगळ्यांना एकत्र सुखात नांदताना दिलं पाहिजे। कशा आहात तुम्ही? मला माझं सौभाग्य परत मिळालं, आता विश्वास परत येण्याची वाट पाहते। येईल तोही निश्चितपणे परत येईल, ज्या घराचं भवितव्य भैरवी सारख्या समर्थ कुलवधूच्या हातामध्ये आहे तिथे सोन्याचे दिवस निश्चित येणार। जयसिंग कुठे दिसत नाही? हे काय आम्ही इथेच आहोत, पाया पडतो भैया साहेब, आम्ही काय आमची जागा तुमच्या पायाशी। कसे आहात आपण? उत्तम भैया साहेब, भैरवी त्यांची पुण्याही पणाला लागली नसती तर मी एक सुचवू का भैया साहेब? भैरवीची तपश्चर्या अजून संपलेली नाही, विश्वास अक्का साहेब जानकी असा मोठा प्रवास अजून बाकीच आहे आणि तो खडतर असणार आहे याबद्दल मला वाटते कुणा ज्योतिषाने काही सांगायची गरज नाही। अरे यावर उपाय काय? ठाम म्हणून काही थांबणार आहे ती नाही ती हो, पण निदान तिचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून मला असं वाटतं भैया साहेब की वहिनी साहेबांनी साडेतीन पीठांची यात्रा करावी आणि देवीला साकडं घालावं। नाही मला नाही तसं वाटत, निर्मळ मनानं हाक घातली तर देवीला तिथेही हाक सहज पोचेल। बरोबर आहे तुमचं नाना, पण स्थान महात्म्य म्हणून काही आहे की नाही? आणि भैरवीने आपल्यासाठी इतकं केलंय, आपण तिच्यासाठी एवढंही करू नये?
काय तुमचं काय मत? मला मान्य आहे, मी उद्याच दादूला सोबत घेऊन निघते. नाही पण वहिनी साहेब, काय हरकत आहे ना? अ भैरवीच्या प्रयत्नांमध्ये हा आपला खारीचा वाटा. संकेत झोपला का? हो, मगाशीच झोपला. वशाचा काही फोन आला होता का तुला? हो, का? नाही, तू त्याला असं सांगितलंस की तू काउन्सिलिंग बंद केलंयस म्हणून? हो, खर तर काकांचा फोन आला तेव्हा संकेत माझ्या जवळ उभा होता, त्यामुळे संकेत समोर मला तसं बोलावं लागलं. तुम्हाला वहिनींनी सांगितलं? अगं हो, पण त्याचा किती गैरसमज झाला असेल. नाही म्हणजे आधीच तो त्याच्या संसारातल्या अडचणींमुळे त्रासलाय, हा, त्यात तू त्याचा हात असा अर्ध्यावर सोडलास तर मग. नाही नाही, तसं काही झालेलं नाही. मी नंतर फोन केला होता त्यांना, मी त्यांना सांगितलं की काही प्रॉब्लेम्समुळे मला तसं बोलावं लागलं, थोडंसं नाटक करावं लागलं. तुम्ही काळजी करू नका, त्यांना पटलंय ते. कमाल आहे बाई तुझी, म्हणजे असली तारेवरची कसरत तूच करू जाणेस. काय करायचं आबा, अहो कामच तसं आहे, कोणाला दुखवायचं नाही आणि सगळ्यांना सांभाळून घ्यायचं, त्यासाठी कधी कधी थोडंसं खोटं बोलावं लागतं. खरंय, दुसऱ्याच्या भल्यासाठी बोललेल्या खोट्याची पुण्याई ही खऱ्यापेक्षाही अधिक असते. बरं आता फार जागत बसू नको, झोप लवकर. हा सगळं संपलं. जादूटोणा आणि मंत्रातंत्रामध्ये जगणारा गंगा आज मेला. आता उरलाय फक्त एक सामान्य मनुष्य, आजूबाजूच्या गर्दीत विरघळून जाऊ शकेल असा. हो, आता तेच करणार आहे मी. पुन्हा निसर्गाच्या विरोधात जाऊन त्याचा अपमान करणार नाही. आजपर्यंत हातात असलेल्या विद्येचा वापर जनहितासाठीच केला आणि त्यासाठीच ती विद्या गमावली सुद्धा. आता माझं जीवित कार्य संपलं. ज्या हेतूने ही विद्या अंगी मानवली होती तो हेतूच संपला. आता उद्यापासून एका साध्या सरळ आयुष्याला सुरुवात. कोमलच्या निर्णयामुळे घर पुन्हा डिस्टर्ब झालंय. आता जर हे सांभाळलं नाही तर कदाचित पुन्हा जुन्याच वळणावर येऊन थांबेल. आणि हे सांभाळण्याची जबाबदारी आता माझी आहे. कोमल माझ्या आयुष्यातून निघून गेल्यामुळे मी मोडून पडलोय असं जर सगळ्यांना दिसत राहिलं तर चांगलं वागण्याची, समजूतदारपणे वागण्याची सगळ्यांची उमेद संपून जाईल. समजूतदारपणातून काही चांगलं जन्माला येऊ शकतं यावरचा सगळ्यांचा विश्वास उडेल. आणि हे होऊ नये असं वाटत असेल तर मला मुखवटा पांघरायला हवा. कोमलच्या जाण्यानं मी खचलेलो नाहीये हे त्यांना जाणवायला हवं. भैरवी, अग असं काय करतेस? किती त्रास करून घेशील स्वतःचा? स्वस्त झोप बघता. काही नाही पुरी, सहजच आलो होतो तुझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी. तुम्ही सगळेजण पाहत येत आहे ह्याचा किती आनंद आहे मला. अशा अवस्थेत सुद्धा 10 हत्तींचं बळ मिळाल्यासारखं वाटत. यावर काय बोलणार मी? प्रत्येक वेळी तुझ्या मोठेपणापुढे मी खुजा असल्याचा भास होतो मला.
भैरवी हे तेल आणलंय मी तुझ्यासाठी आयुर्वेदिक आहे. कालिंदी झोपण्यापूर्वी तुझ्या हातापायानं सोडून देईल. बरं वाटेल तुला. हे सगळं माझं अपंगत्व उपचारांच्या परीकडचं आहे ना बाबा. असेलही पण आमच्या समाधानासाठी तरी तेल लावून घे. भैरवी तुला एक विचारायचं होतं. विश्वास जाण्यापूर्वी तुमच्यामधले मतभेद संपलेले होते की सगळं इतकं अचानक घडलं की काय समजवायचा वेळही मिळाला नाही. तुमच्यानंतर लगेच अक्का साहेब पाठोपाठ विश्वास मनात सगळा संशय आणि किंतू घेऊनच त्यांनी जग सोडलं. हाती आलेल्या सोन्याची पार करता न येणं यासारखं खरंच दुसरं दुर्दैव नाही. पण एक सांगतो तुला, आता जेव्हा विश्वास परत येईल तेव्हा त्याच्या मनातले सगळे किंतु परंतु पार नाहीसे झालेले असतील आणि यानंतर तो तुला कधीही अंतर देणार नाही. पुरी माफ कर माझ्या मुलाला. त्याच्या हातून तुझ्या बाबतीत जर काही आगळी घडली असेल तर मी क्षमा मागतो तुझी. नाही बाबा, खरंच माझ्या मनात त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही. पती म्हणून जे स्थान एका पत्नीच्या मनात असायला हवं ते अजूनही आहे आणि झाल्या चुका पाठीवर घालून पुढे जाणं यालाच संसार म्हणतात ना.